नमस्कार मित्रांनो, आजचं सेशन पर्टिक्युलरली आपण याच्यावर करणार आहे की आपल्याला कसं आपल्या फिलिंग्स इमोशन्स जेव्हा आपण कुणाला कनेक्ट करणं चाहतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे. जर बऱ्याचदा असं होतं की आपल्या माइंडमध्ये आपल्या इंगळ्या असतात आणि समोर जेव्हा आपण एक्सप्रेस करतो तर काही वेगळंच होऊन जातं. हे कशामुळे होतं तर बऱ्याचदा आपली सेल्फ इमेज ही खूप जास्त पुअर किंवा ज्याला आपण म्हणतो खूप निगेटिव्ह असते स्वतःबद्दल आणि म्हणून हा सगळा गोंधळ आपला उडतो. तर चला आज बघूया हाऊ टू बूस्ट युअर सेल्फ इमेज, हाऊ टू मेक युअर सेल्फ इमेज मोर पॉझिटिव्ह. आपलं स्वागत आहे इंडियाज फर्स्ट मराठी NLP बेस्ड चॅनल मनरमणीयात आणि मी आहे प्रोफेसर सुनीता बांदेकर आपली ट्रेनर. तर वॉट डू यू मीन बाय सेल्फ इमेज? पहिले तर आपली स्वप्रतिमा म्हणजे काय? असं म्हणतात की एव्हरीथिंग स्टार्ट्स अँड एंड विथ आर सेल्फ इमेज, व्हॉट वी थिंक अबाउट आर सेल्फ. म्हणजे आपण आपल्या स्वतःबद्दल काय विचार करतो, आपले स्वतःबद्दल काय विचार आहे. डू यू फील लाईक आपण असं विचार करतो की अरे यार मी खूप बिचार आहे, अरे यार खूप असं आहे, मी तसं आहे, माझं हे नाही आहे, मला ते नाही आहे, माझा कलर असा नाही, माझं कॉम्प्लेक्शन तसं नाही. अशा बऱ्याचदा खूप जणांना आपल्या फिजिकल म्हणजे रंगरूप, काही लोकांना आपल्या कुवती म्हणजे कपॅसिटी कपॅबिलिटीबद्दल खूप जास्त प्रश्नचिन्ह असतात मनात. काही लोकांना स्वतःचं लुक आवडत नाही, काही लोकांना आपला विचाराचा प्रकार, काही लोकांना आपलं ज्याला आपण म्हणतो पॅरेंट म्हणजे एन्व्हायरमेंट, घर, फॅमिली, कुटुंब आवडत नाही. तर हे सगळे जे आपले थॉट्स आहेत या आपल्या व्हॅल्यूज असतात आणि या जर आपल्या डोक्यात खूप निगेटिव्ह भरलेल्या आहे तर नॅचरली आपण कुणाही बरोबर कनेक्ट होऊ शकत नाही आणि किती चांगल्या वातावरणात गेलं तरी काहीतरी आपल्याला असं मागून पकडतं, थांबवतं. तर हे काय आहे याच्याबद्दल जेव्हा विचार करण्यात आला तर असं बघितण्यात आलं की बेसिकली हाऊ यू थिंक अबाउट युअरसेल्फ ही पहिली म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपली पॉझिटिव्ह इमेज करण्याबद्दल. दुसरं आहे की हाऊ अदर्स लुक ॲट यू, म्हणजे लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात. तर बघा, जर आपणच निगेटिव्ह विचार करत असू स्वतःबद्दल, आपणच खुश नाही आहे आपल्याबद्दल, आपल्या लुक्सबद्दल, आपल्या मेंटल कपॅबिलिटी, आपल्या फॅमिलीबद्दल, आपल्या सगळ्या गोष्टींबद्दल, तर नॅचरली लोक पण आपण ते आपल्या वर्तणुकीत दिसेल, ते म्हणजे म्हणतात ना वागण्यातून नजर येईल आणि त्या गोष्टीवरूनच लोक आपल्याला जज करतील. तर जर तुम्हाला वाटत असेल की लोकांनी आपला मान सन्मान प्रेम द्यावं, आपल्याला मान सन्मान करावा, लोकांनी आपल्याला आपलं एक रेप्युटेशन क्रिएट व्हावं, तर सगळ्यात पहिले आपल्याला बाहेरचे स्टँडर्ड्स नाही इंटरनल स्टँडर्ड्स आपले चेंज करावे लागेल. म्हणजे आतील जे आपले मापदंड आहे की आपण कसे आहोत, आपण आपल्या स्वतःसाठी पहिले कसे आहोत हे विचार करायला पाहिजे. तर बघा, म्हणतात ना आपला इनर व्हॉइस जो असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो, म्हणजे आपला आंतरिक आतला आवाज तो खूप महत्त्वाचा आहे. जर माझा आतला आवाज आहे की येस आय कॅन डू इट, मी एक छान व्यक्ती आहे, मी एक खूप चांगलं योगदान कॉन्ट्रीब्युशन करू शकते माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी आणि माझ्या देशासाठी, तर नॅचरली माझी जे म्हणतात ना चाल ढाल, लोकांशी बोलणं, उठणं, लोकांमध्ये वावरणं, माझ्या कामाच्या प्रति माझी समर्पित असण्याची भावना, या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या असेल. आणि जर मी असा विचार केला की नो आय एम नॉट वर्दी, आय एम नॉट गुड पर्सन, आय डोंट नो दिस, म्हणजे मी माझ्याबद्दलच खुश नाही आहे, इफ आय एम नॉट कॉन्फिडेंट, माझा इनर व्हॉइस माझ्याशी खूपच निगेटिव्ह आहे, तर नॅचरली नो बडी कॅन हेल्प मी. तेच म्हणतात ना फर्स्ट कम एव्हरी व्हॉट एव्हर हॅपन्स, म्हणजे जे काही घडतं ते पहिले आपल्या माइंडमध्ये घडतं आणि नंतर ॲक्च्युली रिअल वर्ल्डमध्ये घडतं, म्हणजे फिजिकल वर्ल्डमध्ये घडतं. पहिले इट्स इन माइंड अँड सेकंड इट्स इन रियालिटी. तर जे काही आपल्याला घडवून आणायचं आहे, जे काही आपल्याशी चांगलं व्हावं असं वाटतं, तर सगळ्यात पहिले आपल्या माइंडमध्ये ते इमॅजिन करा, विज्युलाइज करा, त्याचा ज्याला आपण म्हणतो परिपाठ करणं, ती प्रॅक्टिस जी आहे ती पहिले आपल्या माइंडमध्ये व्हायला पाहिजे. जोपर्यंत माइंडमध्ये तुम्ही सॅटिस्फाय होऊन नाही जात, त्याचा जो सराव आहे तो पॉझिटिव्ह नाही जात, तोपर्यंत ते करत राहा. त्यालाच NLP म्हणतात कायनेस्थेशिया डेव्हलप करणं, म्हणजे नुसतं ते बघणं नाही. आता बरेच लोक म्हणतात जे तुम्हाला बनायचं आहे ते लिहा आणि ते रोज रोज खूप दावाचा आणि ते बघा. नो,
इट्स नॉट अबाउट ते वाचणं आणि ते बघणं, इट्स अबाउट त्याला फील करणं की तो तुमचा अख्खा प्रवास कसा राहील, तुम्ही त्याच्यात काय काय करताय, कोणते कोणते लोक तुम्हाला आपल्यासोबत त्या पूर्ण इव्हेंटमध्ये त्या घटनेत घ्यायचे, कसा कसा रिस्पॉन्स सगळ्यांकडनं तुम्हाला काढायचा आहे पाहिजे, हे सगळं पिक्चर जेव्हा तुम्ही रंगवता, म्हणजे एकदम ज्याला आपण म्हणतो या पिक्चरला आपण स्ट्रीमलाईन करतो, त्याला म्हणतात आपल्यात तो कायनेस्थेशिया डेव्हलप करणं. आणि जेव्हा माइंडमध्ये वेन यू मेक इट हॅपन, म्हणजे जेव्हा ते तुम्ही घडवून आणता, ते फिजिकल रियालिटीमध्ये घडवणं खूप सोपी होऊन जातं. म्हणून म्हणतात की आपली सेल्फ इमेज, स्वतःबद्दल मी माझ्याबद्दल काय विचार करते, मला माझ्या नॉलेजवर, माझ्या अनुभवांबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या अपब्रिंगिंग म्हणजे मला कसं वाढवलं गेलं, माझ्या आजूबाजूच्या लोकांबद्दल कसं मी कनेक्ट करते, कसं त्यांच्याबद्दल माझ्यात भाव आहे, इज दॅट आय एम इन ग्रॅटिट्यूड, मी कृतार्थ आहे, म्हणजे धन्य समजते स्वतःला, की मी समजते अरे यार मेरे साथ सब गलत हो गया, माझ्याशी सगळं असंच झालंय, वाईटच झालंय, काहीच चांगलं नाही आहे. नो, प्रत्येक सिच्युएशन तुम्ही किती ग्रॅटिट्यूडमध्ये आहे, किती कृतज्ञतेत आहात, हे खूप महत्त्वाचं आहे. देर आर सो मेनी पीपल, आपल्या आजूबाजूला बघा असे कितीतरी लोक आहे, दे आर जस्ट एक्सपेक्टिंग आवर लाईफ, त्यांना वाटतं हिचं लाईफ छान आहे, हे छान आहे, हे मला मिळालं तर, म्हणजे ठीक आहे असं नाही आहे की वी कांट एक्सपेक्ट मोर इन लाईफ, पण जे आहे त्याला ॲक्सेप्ट करणं, त्याला रिजेक्शन किंवा डिनाय न करता पुढे बघणं, पुढे जाणं, पुढे यु नो लुकिंग फॉरवर्ड, गोईंग फर्दर, ही जी भावना आहे, तर आपली स्वतःबद्दल पहिले भावना जी आहे, जी बिलीव आहे, जो विश्वास आहे स्वतःबद्दल, त्याला आपण मजबूत केलं पाहिजे की माझ्या प्लस क्वालिटीज काय आहे, माझ्या चांगले टॅलेंट्स काय आहे, माझे चांगले स्किल काय आहे, माझ्या चांगल्या भावना काय आहे, म्हणजे फिलिंग्स इमोशन्स काय आहेत, माझ्या क्वालिटीज काय, या सगळ्या गोष्टींना आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि त्या गोष्टींनी मी काय काय एक्सप्लोअर करू शकतो, काय काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, काय घडवून आणू शकतो, काय मी योगदान देऊ शकतो, कसं मी यु नो काही एक ज्याला आपण म्हणतो ना चेंज, एक जो बदलाव आहे तो मी कसा, बदल कसा मी घडवून आणू शकतो, सगळ्यात पहिले तर इन सेल्फ, माझ्या आयुष्यात, आणि नंतर माझ्या आजूबाजूंच्या, आणि मी जितक्या लोकांच्या लाईफला टच करू शकते, जितक्या लोकांच्या जीवनात मी हा बदल घडवून आणू शकते, तो घडवून आणण्याची आपली जी बिलीव आहे, त्याला पहिले आपण काय करायचं, पॉझिटिव्हली ॲक्सेप्ट करायचं. म्हणजे मी जसं आहे तसं मी जर पॉझिटिव्हली ॲक्सेप्ट केलं, तर नॅचरली बाकी ज्या गोष्टी आहेत, ज्या माझ्यात नाही आहेत, ज्या मला हव्या आहेत, ज्या मला पाहिजे आहेत, त्याच्यासाठी मी काय करू शकते, मी शिकू शकते, आय कॅन बी इन अ लर्निंग मोड. तर बघा, जनरली आपल्या सेल्फ इमेजला सगळ्यात पहिले खूप पॉझिटिव्ह, खूप ॲक्सेप्टिंग, खूप ज्याला आपण म्हणतो ना बिलीवेबल अशी ठेवा. जर आपण आपल्या सेल्फ इमेजला असं ठेवू शकलो, तर नॅचरली आपण दुसऱ्याच्या नजरेत उठणं खूप इझी आहे. आपण लोकांच्या नजरेत खूप वर आहे, आणि स्वतः आपलं आतलं मन आपल्याला म्हणतंय, ए बाबा तू यु नो खोटारड आहेस, तू चांगला नाही आहेस, तू वाईट माणूस आहे, तर ती जी गिल्ट फील ज्या माणसाच्या मनात भरत जाते, म्हणजे तो जो दोष, स्वतःला जो दोष देणं आहे, जी म्हणतात ना आतली हीन भावना आहे, ती जर वाढत गेली, तर असा व्यक्ती एक दिवशी काय होतो, म्हणजे आपल्या यशाच्या पायरीवरून चाटकन ज्याला आपण म्हणतो ना खाली पडतो, आणि ते खाली पडणं त्याला असं म्हणजे म्हणतात ना भोवतं की तो उभा होऊ शकत नाही कधी, खूप मुश्किल जातात, खूप त्याला परिश्रम पडतात त्या कंडिशनमधून वर यायला. म्हणून सगळ्यात पहिले व्हॉट डू यू थिंक अबाउट युअर सेल्फ, दॅट शुड बी पॉझिटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह अँड व्हेरी डायनॅमिक. म्हणजे डायनॅमिक म्हणजे त्याच्यात बदल घडवून आणायला मी तयार आहे, इतकी सकारात्मक वृत्ती आणि भावना स्वतःबद्दल असणं म्हणजेच एक पॉझिटिव्ह सेल्फ इमेज. ओके, आणि नंतर येतं की व्हॉट डू यू थिंक अदर थिंग्स अबाउट यू, म्हणजे व्हॉट डू यू थिंक अबाउट यू, दॅट इज राईट, ते पॉझिटिव्ह आपण केलं. नंतर आपल्याला काय आहे की व्हॉट अदर्स थिंक फॉर यू. आता अदर्स थिंक फॉर यू हे कुठून येतं, जेव्हा आपण लोकांना दिलेले प्रॉमिसेस पाळतो, लोकांना दिलेल्या कमिटमेंट पूर्ण करतो, लोकांशी आपण म्हणजे प्रेमाने, सहकार्याने त्यांच्याबरोबर सादर होतो, त्यांच्या समोर जातो, त्यांच्याबरोबर आपण जो म्हणजे खोटारडेपणा न करता चांगल्या भावना एक्सप्रेस करतो, प्रकट करतो, तर या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कधी कधी काय होतं, मला असं वाटतं की मी खूप छान व्यक्ती आहे, पण जर माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्या व्यक्तींना ही फिलिंग की आय एम नॉट गुड, म्हणजे काय होत आहे,
इथे आपल्याला एक लर्निंग आहे की माझं एक्सप्रेशन जे आहे त्यांच्याशी कनेक्ट होण्याचं ते कुठेतरी चुकतं आहे, आता मला ते करेक्ट करायला पाहिजे. तर हे बघा म्हणजे व्हॉट आय एम अँड व्हॉट अदर थिंग्स अबाउट मी, ह्या ही जी म्हणजे ही जी क्वालिटी आहे ही एक म्हणजे एकरूप व्हायला पाहिजे, इंटिग्रेट व्हायला पाहिजे. आणि जेव्हा ही भावना वाढत जाते, ओवरऑल ज्याला आपण म्हणतो ना आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये एक छान सिंक तयार होते, म्हणजे एक छान जुळून येतं सगळं. तर असं जेव्हा आपण करायला सुरुवात करू तर आपलं यश आपल्यापासून कोणी थांबवू शकणार नाही, कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि यश ठीक आहे, यश म्हणजे काय, यश म्हणजे नुसता पैसा नव्हे, नुसतं नाव नव्हे, तर एक सॅटिस्फॅक्शन, एक डिलाइटमेंट, एक आनंद आपल्या आयुष्याचा आपल्याला मिळणं सुरू होतं, लोकांच्या नजरेत, स्वतःच्या नजरेत, आणि आपण ज्यांना आपलं म्हणतो अशा लोकांच्या नजरेत. तर त्यालाच म्हणतात की आपण आपल्या सेल्फ इमेजला आणि हाऊ पीपल लुक ॲट यू, म्हणजे लोक कसं कोणत्या दृष्टिकोनातून तुमचा विचार करतात की ओके हा एक खूप चांगला व्यक्ती आहे, हा खूप प्रामाणिक व्यक्ती आहे, हा एकदम म्हणजे ज्याला आपण म्हणतो सत्य बोलणारा, सत्य वागणारा, खरं खरं वागणारा माणूस आहे, हा खूप कमिटमेंट समर्पित माणूस आहे, हा आपले शब्द पाळतो. तर जितकं तुम्ही म्हणजे म्हणतात ना तुमची सोशल इमेज, तुमची पब्लिक इमेज इन टू द आय ऑफ पीपल तुम्ही कसे आहात, याला जर आपण रिडिफाईन करू शकलो, जर आपल्या आपण चांगलं आहोच पण लोकांनी पण आपल्याला चांगलं समजलं पाहिजे, याच्यात जर काही गडबड, गोंधळ किंवा गॅप येत असेल ती का, तर आपलं वागणूक, आपलं वर्तणूक, आपली ॲक्च्युली ज्याला आपण म्हणतो ना डिलिव्हरी ऑफ वर्क किंवा डिलिव्हरी ऑफ कमिटमेंट, ही जी आहे जर ही आपण चेक केली तर आपल्या लक्षात येईल की कुठे गॅप आहे, का लोक आपल्याला, आपण समजतो आपण छान आहेत, आपण चांगले आहोत, पण लोक का समजत नाही आहे. तर ही जी गॅप आहे ती जर आपण ब्रिज करू शकलो तर ही एक मोठी आपल्याला ज्याला म्हणतात संधी आहे की व्हॉट आय थिंक अबाउट माय सेल्फ अँड व्हॉट अदर्स थिंक अबाउट मी, इफ इट इज मॅचिंग, जर हे सिंक होत आहे तर नॅचरली आपलं लाईफ एक खूपच ज्याला आपण म्हणतो ना अपकमिंग, अपग्रोईंग आणि एक म्हणजे अनंत यात्रा यशाची, आनंदाची आणि यशस्वी एक वाटचाल ज्याला आपण म्हणतो तशी होणार. तर मला असं वाटतं सेल्फ इमेज आणि पब्लिक इमेज ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला अतिशय आवश्यक आहे, पण त्याच्यात सर्वात महत्त्वाचं जे आहे ते व्हॉट वी थिंक अबाउट आवर सेल्फ, म्हणजे आपण आपल्याबद्दल काय विचार करतो. आणि या गोष्टीला तुम्ही पॉझिटिव्ह करा जितकं पॉझिटिव्ह असू शकतं. मी असं नाही म्हणत की आपण आपला गर्व करायचा आहे, आपल्याला अभिमान नको आहे, पण येस ज्या काही चांगल्या गोष्टी आहे त्या गोष्टीचा स्वाभिमान आणि ते कुठेही म्हणजे ज्याला आपल्या म्हणतं आपण आपली नीतिमत्ता आहे, आपल्या ज्या व्हॅल्यूज आहे, आपले जे टॅलेंट्स आहेत, ते किती पॉझिटिव्ह गोष्टींसाठी, किती लोकांच्या पॉझिटिव्हिटीसाठी, किती आपल्या आयुष्याच्या पॉझिटिव्हिटीसाठी आपण वापरू शकतो त्याचा एक अंदाज फार छान मेळ हा जुळून येईल आणि आयुष्य आपलं जास्त डायनामिक होईल खऱ्या अर्थाने, ज्याला आपण म्हणतो आपली वाटचाल खूप फास्ट आणि छान होईल. आणि त्याचा जो आनंद आहे तो आपण आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाला आणि समाजाला आणि आपल्या देशाला पण देऊ शकू. थँक्यू सो मच की आज तुम्ही सगळे माझ्या या सेशनला बघताय आणि मला आनंद आहे की तुमचे मला छान लाईक्स मिळतात आहे. प्लीज तुम्ही असंच या चॅनलबद्दल आपलं प्रेम ठेवा आणि मला एनकरेज करा, मला प्रोत्साहन द्या, सो दॅट आपण अजून जास्त बेटर NLP सायन्सला एक्सप्लोअर करू शकू. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप मी तुमची आभारी आहे, खूप धन्यवाद आणि तुमचा दिवस शुभ जाओ. थँक्यू.